हॅलो नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता कापडापासून धडाचा भाग कसा बनवायचा आपण ते पाहणार आहोत अशा पद्धतीने घडी ठेवलेली आहे आता इथे सहा इंच आपण छातीची रुंदी घेतलेली आहे सहा इंचावर खून करून घेतलेली आहे त्यानंतर इथे शोल्डरच्या साईडनं आपण पाच इंच घेतलेलं आहे मोंडा घेतलेला आहे चार इंच आणि असा आकार दिले दिलेला आहे त्यानंतर आपण पूर्ण उंची इथे घेतलेली आहे पंधरा इंच पंधरा इंचावरती अशी रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर पंधरा इंचापासून पाच इंचावर इथे खून केलेली आहे इथे पाच इंचावर खून केलेली आहे व सहा इंचावरच्या त्या खुनेला ही अशी जोडून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण पंधरा इंचावर जी खून केलेली होती तिथे आपण असं चार इंचाच्या आकारावरती आखून घेतलेला आहे पण आपल्या घडवणचीच साच्याचा जो भाग आहे तर तो कमी आहे तर मी इथे अडीच इंचावरती पाहू शकता असा आकार दिलेला आहे आता इथे माप पाहूया इथे सहा इंचावरती घेतलेली आहे खून इथे पाच इंच त्यानंतर हा भाग आपण अडीच इंच ठेवलेला आहे साच्याच्या मापानुसार आता आपण हा पॅटर्न असं कट करून घेणार आहोत हे आपले दोन पॅटर्न तयार होणार आहेत तर हे पॅटर्न कसे दिसते ते पहा असे दिसणार आहेत आता आपण शिलाई करून घेऊया शिलाई करताना इथे पहा मध्यावरती वरच्या साईडला मी अर्धा इंचावरती खून केलेली आहे इथे पाहू शकता तर दोन्ही साईडना अर्धा अर्धा इंचावरती खून येईल ती आधी आपण पॅटर्न शिलाई करताना लक्ष देऊन पहा वरती इथे कशी शिलाई केलेली आहे इथे अर्धा इंचापासून इकडे आणि अर्धा इंचापासून इकडे म्हणजे मध्ये एक इंचाचं गॅप पडलेला आहे त्यानंतर अशी आपण इथपर्यंत शिलाई करून घेणार आहोत फक्त हा जो मोंड्याचा भाग आहे तो आपण असाच ठेवलेला आहे आता वरची शिलाई कशी करायची पहा आता इथे खून केलेली आहे तिथे आपण मशीन फिरवून पुन्हा आपण शिलाई पाठीमागे घेणार आहोत तसंच दुसऱ्या साईडनंही आपण तशी शिलाई करणार आहोत आता ही आपलं शोल्डर शिलाई करून झालेलं आहे मध्ये आपण दोन्ही शिलाईच्यामध्ये एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे आपल्याला काठी इथे टाकायची आहे त्यामुळे एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे त्यानंतर इथे मोंड्याचा भाग आपण ओपन ठेवणार आहोत त्यानंतर इथपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता तर पूर्ण कालच्या साईडनं आपण कुठेही शिलाई सोडलेली नाही आहे राऊंडमध्ये आपण शिलाई शिलाई करत पुन्हा आपण मोंढ्याच्या भागापर्यंत आलेलो हो आहोत आणि फक्त दोन्ही हाताचे भाग आपले ओपन आहेत आता इथे मोंड्याच्या साईडला आपण ओपन ठेवलेला आहे तिथून आपण पूर्ण कपडा बाहेर काढणार आहोत आणि शिलाईचा भाग आपला आतमध्ये जाईल अशी आपण पलटी करून घेतलेला आहे ते कपडा व्यवस्थित आपण पलटी करून हा छान असा आकारामध्ये आपला तयार झालेला आहे आता आपण आता इथे आपण या धडाच्या भागामध्ये कापूस भरणार आहोत कापूस नसेल तर कोरे कपडे मी सांगितलेलं आहे की मशीनचे जे कोरे कपडे असतात ते भरवू शकता जुने कपडे अजिबात भरायचे नाही आहेत आपण खूप भक्तिभावाने याची पूजा करतो दरवर्षी नवीन साडी वापरतो आणि आतमध्ये जुने कपडे अजिबात भरायचे नाही आहेत कापूस असेल तर कापूस किंवा मशीन जिथे मशीन असते शिलाई करतात तिथून तुम्ही जु नवे कोरे कपड्यांचे छोटे छोटे तुकडे आणून ते भरवू शकता आता दाखवल्याप्रमाणे अशी एक काठी किंवा मजबूत पाईप वगैरे काय जे तुम्हाला शक्य होईल ते पण अगदी मजबूत पाहिजे आपल्या ज्या मुखोटे आहेत त्यावरती हलायला नकोत पडायला नकोत अशी मजबूत काठी यायची आहे आता दाखवल्याप्रमाणे आपण इथे एक इंचाचा जो भाग ठेवलेला होता ओपनमध्ये तो आपण असा शिलाई करायचा हे पाहू शकता मी पाईप पाईपला पाई पाई किंवा काठीला अशा पद्धतीने वरतून आपण कपडा टाकलेला आहे आणि तो शिलाई करण्यासाठी खूप छान असा ॲडजस्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही कपडा टाकून घेऊ शकता वरच्या काठीमध्ये किंवा पाईपमध्ये आणि शिलाई करून घेऊ शकता इथे वरच्या साईडला अशी आपण काठी फिट केलेली आहे आणि कापूस असा घट्ट घट्ट भरवायचा आहे अजिबात लूज ठेवायचं नाही आहे हा धडाचा भाग कारण त्यावरती पूर्ण महालक्ष्म्याचं ओज म्हणजे आपला जे मुखट असतात खूप जड असतात ते हलायला नकोत पडायला नकोत तर व्यवस्थित घट्ट घट्ट दाबून आपल्याला इथे कापूस भरायचा आहे आणि शक्यतो मधूनमधून आपण ज्या साडीचा ब्लाउज पीस शिलाई करत नाहीत ते कोरे ब्लाऊज पीस असतात तेही या काठीला बांधून घ्यायचे आहेत मधूनमधून म्हणजे हा धडाचा भाग अगदी व्यवस्थित असा कडक बनेल लूज ठेवायचा नाही आहे चांगला दाबून दाबून आपल्याला कापूस भरायचा आहे आता असे काही रेडीमेड ड्रेसमध्ये असे कप्स येतात आणि ते खूप विचित्र दिसतात तर काढून टाकतात बायका माझ्याकडे असे कप्स होते तर मी ते टाकलेले आहे तिथे पाहू शकता ते अगदी रफ राहतात आणि व्यवस्थित वापरायला व्यवस्थित नसतात तर ते असेच कोरे टाकलेले आहेत तर मी इथे ते वापरलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर थोडे दोन आ, कापसाचे किंवा कोऱ्या कपड्याचे दोन असे व्यवस्थित गोळे बनवून ठेवू शकता आता हे हात बनवलेले आहेत आशीर्वादाचे हात याचा व्हिडिओवरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही याची लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता गौराईला अगदी कमी वेळेत साडी कशी घालायची गौराईला नऊवारी साडी कशी घालायची ह्याचे पण खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्वांची लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा आता हे हात असे शिलाई करून घेतलेले आहेत शिलाई बाहेरच्या साईडनं दिसली तरी आपल्याला वरच्या साईडनं ब्लाऊज शिलाई करायचं आहे तर व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून कळवा लवकरच शिलाई करून टाकेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बिलवरती प्रेस करा वरती ऑलवरती प्रेस केलं तर चॅनलवरती जो नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल आणि चॅनलवरती खूप सारे नऊवारी साड्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत तसंच गौराईला अगदी कमी वेळेत साडी कशी नेसवायची याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत तर नक्की चॅनलवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता आता हा हात आपण जसा शिलाई केलेला आहे तसाच आपण दुसरा हात डावा हात पण शिलाई करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाता आणि बोटं आपण रंगवणार आहोत तर इथे हा धडाचा भाग अगदी व्यवस्थित असा बनलेला आहे तुम्ही शिलाई मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही सुईच्या सहाय्याने असा शिलाई करून हात धडाचा भाग बनवू शकता एवढा सोपा आहे आणि खूप छान असं तर मला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये कमेंट आली की डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे आहे असतो तरी ते पाहू शकता गोराईला साडी कशी नेसवावी अगदी कमी वेळेत त्याच्या पुढे कोण जो दिलेला आहे तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे क्लिक केलं की तुमचा ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तिथे जाऊन पाहू शकता बोट रंगवायचा आणि हात बनवायचा सविस्तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि गोराईला अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आपण साडी कशी नेसवू शकतो याचे पण खूप सारे मिलियन मिलियन व्ह्यूजवाले व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की तिथे जाऊन पाहू शकता आजचा हा धडाचा भाग कसा बनवायचा याच्या खूप सारे कमेंट आले होते ही, कमेंट कमेंटवरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद